वनस्पती आघाड आहे. आघाडा ही वनस्पती बहुगुणी आहे आणि आपल्या शरीरामध्ये बरेच बिमाऱ्या रोग आहेत. आघाडा आहे, आघाड्यापासून हे ह्या चकल्या बनवलेल्या आहेत. आघाड्यापासून आघाड्यापासून ही भाजी बनवलेली आहे. आघाड्यापासून आघाडी आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या ओळ्या म्हणजे पीठ वळलं आणि मळून त्याला ते वाफून घेतलं. वाफून घेऊन कशी पानं घ्यायचे, आघाड्याचे कवळे पानं घ्यायचे नाही, फक्त धुवून घ्यायचे स्वच्छ, कट करायची मेथी सारखी पालक सारखी आणि मग त्याच्यापासून ह्या वड्या बनवायच्या. हा आणि हे ज्वारीच्या पिठापासून चकल्या बनवलेल्या आहेत. डाळी भाजून कोणतंही आपल्याला कोणत्याही प्रकारचं आपल्याला टेन्शन नाही पहिल्यांदा त्याच्यामुळे. आणि हे पौष्टिक पण आहेत आपल्यासाठी. याच्यामध्ये तीळ आहे, जिरे आहेत, हे ज्वारीच्या पिठापासूनच बनवलेलं आहे. केना आहे, केण्यापासून भाजी बनवलेली आहे. केण्यापासून केण्यापासून बेसन बनवलेलं आहे. बघा हे पण हे केण्यापासून गणपतीला आगार आणि केणं वापरतो ना आपण, त्याच्यापासून ते बेसन बनवले. बेसनची भाजी बनवली. काहीच माहित नाही आणि याच्यामुळे काय होते माहितीये का, आघाड्यामुळे दात दुखत नाहीत, हिरड्या सुजत नाहीत, आपल्या हाडातला ठिसूळपणा कमी होतो. आपल्या जर साप आपल्याला चावला आणि आघाड्याचा जर पाला आपण वाटला आणि त्याचा रस जर त्या साप चावलेल्या जागेवर टाकला तर लगेच ते विष उतरतं आणि आपल्याला दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी प्रवृत्त करतात. हा आणि परत म्हणजे आघाडा एवढं हे आहे, त्याचे ते तुरे येतात का नाही, वर काटे असतात त्याला, ते जर समजा ते तुरे तोडले आपण आणि त्याचे ते चोळलं वाटलं त्याच्यामध्ये तांदूळ निघतात बारीक बारीक आणि ते तांदूळ जर धुवून शिजवले आपण आणि त्याची एवढी जरी ते खीर किंवा खिचडी करून खाली आपण तर 15 दिवस अजिबात भूक लागत नाही, काहीही खायची आवश्यकता नाही. म्हणजे पहिले जे योगी तपस्वी तपस्वी होते ना, ते तपश्चर्या करत होते ना, तर त्यावेळेस नाही का भाजी करतात, ढापाटे करता येतात, पराठे करता येतात, आघाडीचं पण करता येते, केण्याचं पण करता येते, चिलेची भाजी आहे, परत कोंबडीची भाजी आहे, गोळ 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 म्हणजे आपण ते फेकून देतो. आणि हे गडलिंबू आहे, ते इडलिंबू आहे, हे आपल्या सगळ्या म्हणजे शरीरातले सगळे जे अँटीटॉक्सिन म्हणजे जे आपले विषारी पदार्थ आहे ते आपले शरीर पूर्ण स्वच्छ करण्यासाठी, पोटाचे आजार वात पित्त कमी करते आणि आपल्याला जर सर्दी झालेली असली मूतखडा कमी होते, किडनी स्टोन कमी होतात आणि परत चंकुऱ्याला पण किडनी स्टोन कमी होतात. आणि ते जर गळलिंबूचं जर आपण थोडस साल काढली आणि ती जर उकळल्या पाण्यात टाकली त्याची वाफ घेतली तर लगेच लगेच सर्दी 2 मिनिट कमी होते. गळलिंबू ते कोंडणी तांदूळ कुंजरा त्याची पण भाजी करतात.